अनंत प्या आनंदी रहा। कुडाळ सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। प्रचारासाठी प्रत्येक उमेदवारात चुरस पाहायला मिळते। प्रभाग 14 मधून मंदार शिरसाट यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे। शिवसेनेनं विकास कामं केलीत, आता विजयाचा गुलाल देखील आम्ही सुधळू असा विश्वास मंदार शिरसाट यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना व्यक्त केला आहे। आमचे कुडाळ करस्पॉन्डंट गुरुप्रसाद दळवी यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। युवासेनाचे अध्यक्ष मंदार शिरसाट आपल्यासोबत आहेत। कुडाळ नगरपंचायतीची रणधुमाळी चालू आहे। या रणधुमाळीत मात्र शिवसेना कशा पद्धतीने बाजू मारते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माझ्यासोबत आहेत मंदार शिरसाट। खरं तर आबा शिरसाट यांचे चिरंजीव आहेत। खरंच शिवसेनेचं एकंदरीत बघायला गेलं तर अगदी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे त्यांच्याकडून पाहायला मिळतं। मंदार शिरसाट एक मातब्बर उमेदवार आहेत, मात्र ते कशा पद्धतीने आपली व्यूहरचना करतात आणि काय नेमकं त्यांचं विजन आहे आपण त्यांना विचारणार आहोत। मी थेट जातोय मंदार शिरसाट यांच्याकडे। मंदार शिरसाट काय सांगू शकाल, आपण कशा पद्धतीने रणनीती आखणार आहात? गेली 2.5 वर्ष मी माझ्या प्रभागामध्ये कार्यरत आहे। कोरोना सरकार प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक कुटुंबियांच्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठी ठामपणे उभा आहे। त्या ठिकाणी कोरोनाचं लसीकरण असू दे, फवारणी असू दे, त्याचप्रमाणे मास्क वाटप असू दे, कडुनिंबाची झाडांचं वाटप असू दे, अशा प्रत्येक म्हणजे भरपूर असे उपक्रम आम्ही कोरोनाच्या काळात राबवले आणि त्याचा लोकांना नक्कीच फायदा झालेला आहे। नेमकी तुमची व्यूहरचना कशी असणार? समोरच्या उमेदवारांचा पराभव कशा पद्धतीने करणार तुम्ही? मला समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा मी स्वतः कसा विजय तुम्हाला सांगेल की गेल्या 2.5 वर्ष मी बऱ्या प्रमाणात लोकांमध्ये गेलेलो आणि लोकांची निश्चितच मला पसंती आहे। कोरोनाचा कार्यकाळ सोडून त्याचप्रमाणे लोकांची जी विकास कामं होती, माझ्या अगोदर आमच्या शिवसेनेचा कार्यसम्राट नगरसेविका मेगासुकी होत्या, त्यांनी बऱ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्याची कामं केली आहेत, पाण्याची कामं केली आहेत आणि त्याचा मला निश्चितच फायदा होईल। आणि मी त्या प्रभागामध्ये गेल्या 2 वर्षात खासदार विनायक राऊत असू देत, उदय सामंत असू देत, त्याचप्रमाणे आमचे वैभव नाईक साहेब असू देत, यांच्या माध्यमातून बरीच विकास कामं केली आहेत आणि येणाऱ्या काळात तिथे ज्या थोड्याफार समस्या आहेत त्या निश्चितच सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। मेगासुकी यापूर्वी तिथे नगरसेविका होत्या, 5 वर्षामध्ये त्याने काम जे केलंय त्याचा नेमका फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे? त्यांनी नगरपालिकेला गेल्या 5 वर्षात पाहते आमची सत्ता नव्हती, विरोधकांची सत्ता होती। विरोधकांची सत्ता असून देखील त्या प्रभागामध्ये लागणारे रस्ते, त्याचप्रमाणे गटार, त्याचप्रमाणे एक 6 ते 7 महिन्यापूर्वी लाईटच्या जवळपास 15 पोल त्यांच्या प्रयत्नातून आमच्या ठिकाणी बसले। यावेळी नगरपंचायतमध्ये किती सीट शिवसेनेच्या तुमच्या येतील, काय सांगू शकाल? आता 17 सीट आहेत, त्यातील 13 सीटची तर लढत आहे। 13 सीटमध्ये 13च्या 13 सीट येतील असा मला विश्वास आहे। धन्यवाद। तर हे होते आपल्यासोबत मंदारजी शिरसाट। एकंदरीत त्यांनी सांगितलंय 13च्या 13 सीट आहेत त्या नगरपंचायतीवर बसणार आणि गुलालही देखील आम्हीच उधळणार असं त्यांनी सांगितलंय। खरं तर 5 वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत असतील, आमदार वैभवजी नाईक असतील, विनायक राऊत साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली त्याची 100% फायदा आम्हालाच होणार आहे आणि याचा फायदा आम्ही 100% उठवणार आहोत असं मंदार शिरसाट यांनी सांगितलंय। कॅमेरामन ओंकारसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।